मन खराब होतं ते तुमच्या पथ्यावर पडलं की खरंच बैठक हुकली? अरे बाबा, खरं म्हणजे पाऊस आलाय सगळ्यात महत्त्वाचं, पाऊस आपल्याला पाहिजे. आणि बैठकीला कालच मी केसरकर यांना पाठवलं आहे आणि ती बैठक आपली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह साहेबांनी लावली होती मणिपूरसाठी. आणि केंद्रीय गृहमंत्री सक्षम आहेत आणि त्यांनी तर 370 सारखं कलम हटवण्याचं धाडस दाखवलेलं आहे, त्यामुळे ते सक्षम आहेत. आणि नक्की यामध्ये मी एवढंच सांगेन की जे काय देशभरामध्ये हे आघाड्या आणि या सगळे जे काही एकत्र येण्याचा जे काय प्रयत्न होतो आहे हा लोक स्वीकारणार नाहीत. पहिली गोष्ट तर त्यांचा एक नेता अद्याप ठरला आहे का? एक नेता अद्याप ठरला आहे का? नाव ठरलं आहे का? म्हणजे त्याच्यामध्ये एकमत नाही. स्वार्थासाठी सगळे लोक आले एकत्र, तसं महाराष्ट्रामध्ये पूर्वी एकत्र आले होते. त्यामुळे आम्ही निर्णय घेतला आणि आम्ही निर्णय घेतला तो तसा बरोबर होता. का घ्यावा लागला याचं जे काही उत्तर देखील कालच्या बैठकीतून मिळाले, त्यामुळे पण जे मी आज स्टेटमेंट पाहिलं, मुंबईकर म्हणून मला राग आलेला, एक नागरिक म्हणून राग आलेला आहे, ते हे स्टेटमेंट आहे. ते आपण सगळ्यांनी पाहिलंच असेल, हे आपण सर्वांनी पाहिलं असेल. पाऊस आल्याचं स्वागत करा, मुंबईत पाणी तुंबलं याची तक्रार काय करता? हे स्टेटमेंट म्हणजे निर्लज्जपणाचं, नाकर्तेपणाचं आणि भ्रष्टाचाराचं जर कुठचा एक चेहरा असेल ते म्हणजे हे खोके सरकार आहे. माझ्या बाजूला तीन माजी महापौर बसलेले आहेत, अजून देखील काही शिवसेनेचे माजी महापौर गेल्या 25 वर्षातले आता ऑन द वे आहेत. त्यांनी अनेक वर्ष कामं केली आहेत, नगरसेवकांनी कामं केली आहेत, सगळ्याच पक्षाच्या नगरसेवकांनी कामं त्यांच्या वॉर्डात केलेली आहेत. पण कधीही कोणी मुंबईकरांना असं उत्तर दिलं नाही की तक्रार काय करता याचं स्वागत करा. ह्याचा अर्थ असाच होतो की ज्यावेळी पुढच्या वेळेला जिथे जिथे थांबवले जातील ह्या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या कॉन्वॉयसाठी, ते बोलतील अरे तुम्ही तक्रार काय करता, तुम्ही ट्रॅफिकमध्ये अडकलायत, ॲम्ब्युलन्स अडकली आहे, माझं स्वागत करा, मी आलो आहे. एवढा ॲरोगन्स, एवढा निर्लज्जपणा, एवढा नाकर्तेपणा, एवढा भ्रष्टाचार मी आत्तापर्यंत कधीच मुंबईत बघितला नव्हता.